सिटी मध्ये जर आपण पाहिली तर बरेचसे लोक म्हणजे वेगळे वेगळे पक्ष आहे, वेगळे वेगळे समाज आहे, त्यांच्यात बरेचशी काहीतरी चर्चा सुरू आहे, त्यांचे सण पण सुरू आहे. तर काही काही आपण मी वृत्तपत्रात वाचत असतो किंवा मीडियामध्ये वाचत असतो, ते लोक म्हणतात की आपलं काय परिस्थिती म्हणजे थोडीफार नाजूक आहे. मी आपल्या वतीने आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने मी सांगू इच्छितो, पोलिसांसाठी परिस्थिती कधीही नाजूक आणि कधीही मला काय म्हणणार अशी कधीही नसते की सगळा व्यवस्थित चाललेला आहे आणि आपल्याला काही काम करायचं नाही. नेहमी आपली परिस्थिती तशी नाजूकच असते आणि जरी नाजूक परिस्थिती असली तरी मला हे विश्वास आहे की आपला मुंबई पोलीसचे प्रत्येक अंमलदार आणि प्रेषित अधिकारी कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे जे आमचे आमची जबाबदारी आहे त्याला व्यवस्थितपणे पार पाडणार. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं मला वाटत नाही, पण जर काही लोकांनी ते करायचा प्रयत्न केलं तर आपण कमी पडणार नाही एवढी खात्री मला आहे आणि आपण सगळे हे करून दाखवणार असंही मला वाटतं. मात्र जे लोक करणार आहेत त्यांच्यावर कारवाई करताना आपण संयम बाळगा, पण असंही नाही की आपल्यावर अतिरेक होत असेल, कुठेही काही जाळपोळ होत असेल तर आपण त्याचे भगण्याची भूमिका आपण पत्करणार नाही. आम्हाला कायद्याप्रमाणे आणि नियमाप्रमाणे आपण सर्व कारवाई कराल अशी माझी अपेक्षा आहे.